नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल, तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आजचा जो काय आपण महत्वाचा मुद्दा घेतलाय, त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या, पद्म पुरस्कार 2024 याच्यावरील महत्वाचे प्रश्न. 2024 मध्ये तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा, सर्व एक्झामसाठी परीक्षांसाठी हा महत्वाचा मुद्दा असणार आहे. एक्झाममध्ये या ठिकाणी 1 ते 2 मार्काला प्रश्न या टॉपिकवरती पडण्याची या ठिकाणी 100% शक्यता आहे. ठीक आहे, या ठिकाणी मी तुम्हाला अजून एकदा सांगतो, जेव्हा पण मी एखादा टॉपिक कव्हर करतो ते सर्व टॉपिक वहीमध्ये लिहून घेण्याची सवय लावून घ्या. सुरुवातीला हे जे काही पद्म पुरस्कार आहेत याच्याबद्दल बेसिक 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या, त्याच्यानंतर आपण एमसीक्यू क्वेश्चन पाहूया. यावेळेस आपण व्हिडिओमध्ये फक्त 2024 च्या पद्म पुरस्कारांबद्दल माहिती घेणार आहोत. ठीक आहे, लिहून घ्या पहिला पॉईंट. पद्म पुरस्कार हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहे आणि तो 3 श्रेणींमध्ये दिला जातो. पहिला आहे पद्मविभूषण, दुसरा आहे पद्मभूषण आणि तिसरा आहे पद्मश्री. या 3 कॅटेगरीमध्ये हा पुरस्कार प्रदान केला जातो. ठीक आहे, आता दुसरा पॉईंट लिहून घ्या. कला, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादी विविध शाखा किंवा कार्यक्रमांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. आता या ठिकाणी तुम्हाला कधी कधी प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की पद्मविभूषण कशासाठी दिला जातो, तर लिहून घ्या, असामान्य आणि विशिष्ट सेवेसाठी पद्मविभूषण दिला जातो. उच्च श्रेणीतील विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण देण्यात येतो आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असतो. आता पाहूया एमसीक्यू पद्धतीचे प्रश्न. एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, 2024 साठी राष्ट्रपतींनी किती पद्म पुरस्कार प्रदान करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी. टोटल या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 132 पद्म पुरस्कार प्रदान करण्यासाठी मान्यता दिलेली आहे. कधी? 2024 या वर्षासाठी. याच्या अगोदर म्हणजेच गेल्या वर्षी 106 पुरस्कार प्रदान करण्यासाठी मान्यता दिली होती. त्याच्यामुळे हा सुद्धा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, विसरायचा नाहीये. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. 2024 मध्ये देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये किती पद्मविभूषण आहेत. आता तुम्हाला हे तर लक्षात आलं की बाबा टोटल 132 पद्म पुरस्कार या ठिकाणी जाहीर करण्यात आले, मग त्याच्यापैकी पद्मविभूषण किती आहेत, पद्मभूषण किती आहेत आणि पद्मश्री किती आहेत, ही सर्व गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. टोटल 5 या ठिकाणी काय देण्यात आले आहेत, पद्मविभूषण. मग लिहून घ्या, एकूण 132 पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले, त्याच्यापैकी 5 काय आहेत तर पद्मविभूषण आहेत, 17 काय आहेत पद्मभूषण आहेत आणि 110 काय आहेत पद्मश्री आहेत. मग या ठिकाणी तुम्ही जर बेरीज केली, 15 7 22 आणि 22 आणि 110 किती झाले, टोटल 132 पद्म पुरस्कार या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. या वर्षी देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये किती महिलांचा समावेश करण्यात आलेला आहे. 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 30 महिलांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं परदेशी किंवा NRI, PIO, OCI या श्रेणीतील किती व्यक्ती आहेत, तर टोटल 8 व्यक्ती आहेत. आणि जर तुम्हाला असं विचारलं 132 मध्ये असे किती व्यक्ती आहेत ज्यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आलेले आहेत, तर 9 असे व्यक्ती आहेत त्यांना, ज्यांना की मरणोत्तर पुरस्कार विजेते ते ठरलेले आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. या वर्षी देण्यात आलेल्या पद्म पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र राज्यातील किती व्यक्तींना पुरस्कार देण्यात आलेले आहेत. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवू शकता. 4 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 12 वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्याबद्दल पद्म पुरस्कार देण्यात आलेले आहेत. कोण, किती व्यक्तींना, 12 व्यक्तींना. जसं की तुम्हाला माहित आहे टोटल 132 व्यक्तींना देण्यात आले, त्याच्यामध्ये 12 महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत. या 12 मध्ये या ठिकाणी पद्मविभूषण कोणत्याही व्यक्तीला देण्यात आलेलं नाहीये, त्याच्यानंतर पद्मभूषण 6 व्यक्तींना आणि पद्मश्री 6 व्यक्तींना. म्हणजे महाराष्ट्रातील हे जे काही 12 विजेते आहेत, व्यक्ती आहेत, त्याच्यातील 6 व्यक्तींना या ठिकाणी पद्मश्री देण्यात आला आणि 6 व्यक्तींना या ठिकाणी पद्मभूषण देण्यात आलेलं आहे. कन्फ्युजन बिलकुल होऊ देऊ नका. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मविभूषण देण्यात आलेलं आहे. पहा, जर तुम्हाला फिरून प्रश्न विचारला महाराष्ट्र राज्यामध्ये किती व्यक्ती आहेत ज्यांना पद्मविभूषण देण्यात आलं, तर 0 व्यक्ती आहेत. पद्मभूषण
भूषण तर ते 6 व्यक्तींना आणि पद्मश्री तर ते सुद्धा 6 व्यक्तींना. ठीक आहे, 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, 5 व्यक्तींना या ठिकाणी पद्मविभूषण देण्यात आलेले आहेत. मग हे 5 व्यक्ती कोण आहेत, त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला आणि ते कोणत्या राज्याला बिलॉंग करतात याच्यावरती माहिती विचारली जाऊ शकते. ते लिहून घ्या मग, पद्म अवॉर्ड्स 2024 त्याच्यामधली कॅटेगरी लिहून घ्या, पद्मविभूषण पुरस्कार 2024 हे देण्यात आले 5 व्यक्तींना. पहिले व्यक्ती आहेत एम व्यंकय्या नायडू, सार्वजनिक व्यवहार या क्षेत्रातील त्यांच्या कार्यासाठी त्यांना या ठिकाणी पुरस्कार देण्यात आला, जे की आंध्र प्रदेश राज्याला बिलॉंग करतात. दुसरे व्यक्ती आहेत वैजयंतीमाला बाली, या एक महिला आहेत, यांना या ठिकाणी कला क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आला आहे पद्मविभूषण, आणि हे तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात. तिसरे व्यक्ती आहेत कोनिडेला चिरंजीवी, यांना कला क्षेत्रासाठी पद्मविभूषण जाहीर करण्यात आला, ते आंध्र प्रदेश राज्याला बिलॉंग करतात. चौथे व्यक्ती आहेत बिंदेश्वर पाठक, यांना समाज कार्यासाठी पद्मविभूषण देण्यात आला, ते बिहार राज्याला बिलॉंग करतात. आणि 5वे व्यक्ती आहेत पद्म सुब्रमण्यम, त्यांना कला क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आला, ते तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात. हे जे काय पद्मविभूषण प्राप्त झालेले पुरस्कार प्राप्त झालेले हे जे काय 5 व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये एका व्यक्तीला या ठिकाणी मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला, ते आहेत चौथ्या क्रमांचे श्री बिंदेश्वर पाठक, ज्यांना समाज कार्यासाठी पद्मविभूषणने या ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे, जे की बिहार राज्याला बिलॉंग करतात. ठीक आहे, पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मभूषण देण्यात आलेले आहेत. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 17 वेगवेगळ्या व्यक्तींना या ठिकाणी 2024 मध्ये पद्मभूषण देण्यात आलेले आहेत. जसं की तुम्हाला माहित आहे टोटल या ठिकाणी 132 देण्यात आले, त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण पाहिलं 12 जणांना काय देण्यात आलं आहे, महाराष्ट्र राज्यातील व्यक्तींना पुरस्कार देण्यात आला, या 12 पैकी 6 व्यक्तींना पद्मभूषण देण्यात आलेले आहेत. म्हणजेच या 17 मध्ये 6 जण कोण असणार आहेत, पद्मभूषण प्राप्त झालेले महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत. मग सुरुवातीला महाराष्ट्रातील व्यक्तींबद्दल चर्चा करूया 17 मधील, आणि राहिलेल्या 11 मधील त्याच्यानंतर चर्चा करूया. सुरुवातीला लिहून घ्या, पहा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे 132 पैकी महाराष्ट्रातील जे जे व्यक्ती आहेत ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत, जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील परीक्षांची तयारी करत असाल तर. लिहून घ्या मग, होमुरसजी एन कामा, यांना साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता या क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आलेला आहे, ते महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतात. त्यानंतर अश्विन बालचंद मेहता, यांना औषध मेडिसिन क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला, महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतात. त्यानंतर राम नाईक, सार्वजनिक व्यवहार क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला, हे सुद्धा महाराष्ट्रातील आहेत. त्यानंतर दत्तात्रय अंबादास मायालू उर्फ राजदत्त, यांना या ठिकाणी कला क्षेत्रासाठी पुरस्कार देण्यात आला. त्याच्यानंतर राहिलेले 2 कोण आहेत, तर प्यारेलाल शर्मा कला क्षेत्रासाठी आणि कुंदन व्यास साहित्य आणि शिक्षण पत्रकारिता या क्षेत्रासाठी या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता बाकीचे 11 कोण आहेत, त्यांना कोणत्या क्षेत्रासाठी आणि ते कोणत्या राज्याला बिलॉंग करतात याच्यावरती एकदा नजर टाकूया. जसं की एम फातिमा बीबी, यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला, सार्वजनिक व्यवहार क्षेत्रासाठी आणि केरळ राज्याला बिलॉंग करतात. मिथुन चक्रवर्ती कला क्षेत्रासाठी पश्चिम बंगालला बिलॉंग करतात. सीताराम जिंदाल व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी कर्नाटक राज्याला बिलॉंग करतात. यंग लिऊ व्यापार आणि उद्योग या क्षेत्रासाठी तैवान देशाला बिलॉंग करतात. सत्यव्रत मुखर्जी, यांना मरणोत्तर देण्यात आला, सार्वजनिक व्यवहार क्षेत्रासाठी पश्चिम बंगाल राज्याला बिलॉंग करतात. थोडंसं फास्ट होत असेल तर थोडंसं स्लो घेतो. तेजस मधुसूदन पटेल, यांना औषध क्षेत्रासाठी देण्यात आला आहे, गुजरात राज्याला बिलॉंग करतात. त्याच्यानंतर ओलेंचेरी राजगोपाल, सार्वजनिक व्यवहार क्षेत्रातील केलेल्या कामकाजाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आणि ते केरळ राज्याला बिलॉंग करतात. आणि तो गडन रिनपोचे, यांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला. इतर अध्यात्मवाद स्पिरिच्युअलिटी या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला, जे की लद्दाख या केंद्रशासित प्रदेशाला बिलॉंग करतात. राहिलेले 3 सुद्धा लगेच लिहून घ्या. चंद्रेश्वर प्रसाद ठाकूर, औषध क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कामकाजाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला, बिहार राज्याला बिलॉंग करतात. त्याच्यानंतर उषा उतुप कला क्षेत्रासाठी पश्चिम बंगालचे आहेत. आणि विजयकांत मरणोत्तर पुरस्कार देण्यात आला, कला क्षेत्रासाठी तमिळनाडू राज्याला बिलॉंग करतात. या गोष्टी समजल्या. आता राहिलेली तिसरी कॅटेगरी म्हणजेच तिसरी श्रेणी, 2024 मध्ये एकूण किती व्यक्तींना पद्मश्री देण्यात आलेली आहेत. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, टोटल 110 व्यक्तींना या ठिकाणी पद्मश्री देण्यात आलेली आहेत. मी अजून एकदा रिव्हिजन घेतो, टोटल 132 जाहीर करण्यात आले, त्याच्यापैकी 110 काय आहेत पद्मश्री, आणि 110 मध्ये 6 काय आहेत महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत त्यांना पद्मश्री देण्यात आलेली आहेत. सुरुवातीला आपण हे 6 कोण आहेत त्यांच्यावर चर्चा करूया, आणि त्याच्यानंतर राहिलेले किती आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या मग, पहिले आहेत उदय विश्वनाथ देशपांडे,
खेळासाठी या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला आहे, महाराष्ट्र राज्याला बिलॉंग करतात. दुसरे आहेत मनोहर कृष्णा डोळे, औषध क्षेत्रासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तिसरे आहेत जहीर काझी, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. चौथे आहेत चंद्रशेखर महादेवराव मेश्राम, त्यांना औषध क्षेत्रातील केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. पाचवे आहेत कल्पना मोरपरिया, व्यापार आणि उद्योग क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला. आणि सहावे आहेत शंकरबाबा पुंडलिकराव पापळकर, यांना समाजकार्यासाठी पद्मश्री या ठिकाणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. आता या ठिकाणी जसं की तुम्हाला माहीत आहे टोटल 110 व्यक्तींना पद्मश्री देण्यात आले, त्याच्यातील 6 पहिले आणि राहिलेले जे काय 104 आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिस्ट अत्यंत खूप मोठी आहे, तुम्हाला सगळीच लिस्ट कधीच लक्षात ठेवायची नाही. हे जे काही 132 आहेत खास करून आपल्या महाराष्ट्रातील कोण कोण आहेत त्याच्यावरती तुम्हाला रट्टा मारायचा आहे, रिव्हिजन मारायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तरी सुद्धा 110 मधील कला क्षेत्रामध्ये ज्यांना ज्यांना हा पद्मश्री देण्यात आला त्याच्यावरती आपण रिव्हिजन टाकूया. आणि व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी तुम्हाला मी टेलिग्राम ग्रुपला PDF किंवा याची लिंक सुद्धा देईल, ज्याला तुम्हाला क्लिक करून तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची लिस्ट व्यवस्थितपणे भेटून जाईल. एकदा तरी आपण काय करूया, कला क्षेत्रातील ज्या ज्या व्यक्तींना पद्मश्री देण्यात आलेले आहेत त्या त्या व्यक्तींवरती एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या मग, खलील अहमद जे की उत्तर प्रदेशचे आहेत, बद्रप्पन M तमिळनाडू राज्याचे आहेत, काळूराम बामनिया मध्य प्रदेश राज्याचे आहेत, रेजवाना चौधरी बन्या बांगलादेशचे आहेत, नसीम बानो उत्तर प्रदेशचे आहेत, रामलाल बरेत छत्तीसगडचे आहेत, गीता रॉय बर्मन पश्चिम बंगाल, सोम दत्तबट्टू हिमाचल प्रदेश, तकदीरा बेगम पश्चिम बंगाल, त्याच्यानंतर पुढची स्लाईड बघायची म्हटली तर द्रोण भुयान आसाम, अशोक कुमार बिस्वास बिहार, स्मृती रेखा चकमा त्रिपुरा, ए वेलू आनंदाचारी तेलंगणा, गुलाम नबी दार जम्मू आणि काश्मीर, महाबीर सिंग गुड्डू हरियाणा, अनुपमा होसकरे कर्नाटक, जानकीलाल राजस्थान, रतन कहार पश्चिम बंगाल आणि दसरी कोंडप्पा तेलंगणा. तुम्हाला या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन झालं असेल किंवा काही जणांचं बोरसुद्धा झालं असेल, लक्षात घ्या हा जो काही व्हिडिओ होता तो कशावरती होता, पद्म पुरस्कार 2024. जसं की तुम्हाला माहीत आहे मी परत परत त्या गोष्टीवरती हॅमर करतोय, टोटल 132 या ठिकाणी पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्याच्यामध्ये या ठिकाणी 110 काय होते पद्मश्री होते, 17 काय होते पद्मभूषण होते आणि राहिलेले 5 काय होते तर पद्मविभूषण होते. या प्रत्येक गोष्टींवरती आपण चर्चा केलेली आहे. 5 जे काय पद्मविभूषण देण्यात आले त्याच्यामध्ये एकही महाराष्ट्र राज्यातील व्यक्ती नव्हते. 17 जे काही पद्मभूषण या ठिकाणी जाहीर करण्यात आले त्याच्यामधील 6 महाराष्ट्रातील व्यक्ती होते आणि 110 जे काही पद्मश्री या ठिकाणी जाहीर करण्यात आले त्याच्यामध्ये सुद्धा 6 महाराष्ट्रीय होते. हे जे काही 6 आणि 6 12 महाराष्ट्रातील व्यक्ती आहेत हे तर तुम्हाला पाठच करायचे आहेत. त्याच्यामुळे व्हिडिओ समजला नसेल लक्षात आला नसेल परत एकदा सुरुवातीपासून पाहू शकता. याच्यातील राहिलेले जे काही व्यक्ती आहेत त्याची लिस्ट मी तुम्हाला या ठिकाणी टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी नक्कीच देईल, त्याला क्लिक करून तुम्हाला ते सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लिहून घ्यायचे आहेत. शेवटी जाताना एवढंच बोलेल, व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, जवळच्या मैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टेलिग्राम ग्रुपमध्ये हे चॅनल हे व्हिडिओज हा कंटेंट तुम्हाला आवडत असेल तर नक्की शेअर करत चला. आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, पहिल्यांदा या चॅनलला व्हिजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. जानेवारी महिन्यातील जे काही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया. जसं की 1 जानेवारीला 2 दिवस असतात, जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO स्थापना दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारीला 2 दिवस असतात, राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात. 12 जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मासाहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी. 15 जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस.
25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस, 26 जानेवारी 2024 आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत 75 क्रमांकाचा, आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो, आणि 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. क्लिअर? तर लगेच आपण काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया. जसं की 1 फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस, 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस, 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस, 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस, 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस, 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस, 12 फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस, 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती, 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार, 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस, 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस, 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस, 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आणि जागतिक एनजीओ दिवस, आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर?